अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढल्यामुळे राज्यातल्या डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबत आदेश दिले. राज्यात आतापर्यंत 143 जणांचा स्वाईन फ्लूनं बळी घेतलाय. अवकाळी पाऊस आणि दमट हवा, स्वाईन फ्लूचा विषाणू अधिक फोफवण्याची भीती वाढली आहे. परिणामी राज्यात या आजाराचा मोठा धोका असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी मान्य केलं असून खबरदारीचे उपाय योजण्यात आल्याचं म्हटलेलं आहे. मिनिमम टेम्परेचरच्या दुप्पट जर मॅक्झिमम टेम्परेचर झालं तर कदाचित स्वाईन फ्लू सबसाईड होण्याचा संभव आहे. म्हणजे समजा 15 डिग्री पुण्याचं टेम्परेचर असेल आणि ते 30 डिग्रीवरती गेलं एक दोन दिवस पुढचे कंटिन्युअसली तर स्वाईन फ्लू कमी होण्याचा संभव आहे. पण हे सगळं लक्षात घेऊन निसर्ग आपल्या बाजूनी नाही आहे असं लक्षात घेऊन आम्ही आमचे प्रयत्न जसे आहे त्याच्यापेक्षा दुपटीने करण्याचा प्रयत्न करतो आहे. एक आम्ही क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून अशी आयोजित केलेली आहे आणि त्यांनी ताबडतोब या क्विक रिस्पॉन्स टीमनी त्या त्या भागामध्ये जाऊन त्यांनी काम करायला पाहिजे. आमचे पोलिओचे वर्कर्स आणि इतर हेल्थ सेंटर हेल्थ पोस्टचे वर्कर्स जे आहेत त्यांनी सर्व्हिलन्सचं काम दुपटीने करायला पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.